मागच्या शुक्रवारी आम्ही आपल्याला विचारलेला प्रश्न होता, तुम्हाला ज्या दोन पास्ता रेसिपीज दाखवल्या होत्या त्यातल्या दुसऱ्या पास्ता रेसिपीचं नाव काय, आणि याचं अचूक उत्तर आहे पेने पास्ता इन रेड सॉस. आणि विजेते आहेत अर्चना बडोले. विजेत्यांचं रुचिरा परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. प्रेक्षक हो, कार्यक्रमाच्या शेवटी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, तेव्हा आजचा कार्यक्रम अवश्य बघा. नमस्ते मित्र मैत्रिणींनो, तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी रुचा तुमचं मनापासून स्वागत करते. केक खाण्याची इच्छा होते, मलाही होते. चला तर मग आज आपल्या स्टुडिओमध्ये शेफ कीर्ती पाटील यांचं आपण स्वागत करूया. शेफ कीर्ती पाटील नमस्ते, तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सो आम्हाला केक कळली आहे रेसिपी की कोणता केक होणार आहे, पण त्याचं नाव जाणण्याची उत्सुकता वाढली आहे. सो काय आहे हा पदार्थाचं नाव? आज मी तुम्हाला मडकेक शिकवणार आहे. मड केक, हो काहीतरी वेगळंच आहे नाव, बट काय नक्की मड केक म्हणजे काय? मड केक म्हणजे ऍक्च्युली त्याचं जे टेक्स्चर आहे आणि कलर हे मड सारखं आहे. मड म्हणजे माती, माती म्हणून मड मड केक. चला तर मग आपण गप्पा तर मारणारच आहोत, पण आपण आधी साहित्याकडे वळूया. सो साहित्य काय आहे? साहित्य याच्यामध्ये तुम्हाला पिठी साखर, कोको पावडर, मैदा, दूध, बटर, अंडी, मध, कॉर्नफ्लोअर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, कॉफी पावडर आणि गनाश. तर साहित्य तर तुम्ही लिहून घेतलंच आहे, तर आपण कृतीकडे वळूया. सो काय काय करायचंय प्रथम? पहिलं काय? प्रथम आपण बटर आणि शुगर ह्या दोघांना फेटून घेऊ. अच्छा, तर आपण बटर आणि पिठी साखर आपण ही ग्राइंड करून घेतली आहे ना पिठी साखर? हो. तुम्ही तुमच्या पदार्थांबरोबर किती जोडलेले आहात आणि आम्हाला ह्याच्यातून काय अजून काय शिकता येईल का, अशी काही टिप देऊ शकता का माझ्या मैत्रिणींना आणि मला? ऍक्च्युली मला लहानपणापासूनच कुकिंगची खूप आवड आहे, त्याच्यामुळे मी ह्या फील्डमध्ये आलेली आहे. तर त्यांना लहानपणापासूनच आवड आहे पदार्थांची. तर आता आपण हे फेटून घ्यायचं आहे पिठी साखर आणि आता पिठी साखर आणि बटर. मी पिठी साखर थोडीशी टाकलेली आहे बटरमध्ये, एकदम जास्त टाकले तर ही सगळी उडेल, त्याच्यामुळे हळूहळू त्याच्यात ऍड करत जाईल. चालेल, तर आपण हे आता फेटून घेतोय. पण काही लोकांच्या घरात अशा मशीन उपलब्ध नसतात, तर मग हे वेगळ्या पद्धतीने फेटता येतं? हे तुम्ही डायरेक्टली म्हणजे, पण जसं ह्या मशीनने फेटलं जातं तसं नॉर्मली तुमच्या हाताने किंवा दही फेटतो तसं त्याच्याने नाही होऊ शकत, कारण ह्याला खूप फेटायला लागतं. बरं, हळूहळू टाकत. दीड वाटी घेतली आहे आपण, आता पूर्णच टाकतो आहे. अशा प्रकारे अख्खी वाटी आपण घेतली आहे. ही दीड वाटी आहे, दीड वाटी पिठी साखर आणि बटर. बटर तुम्ही बघू शकता आता ते एकदम सुट्ट होत चाललंय, तर जरा वेळेने ते हळूहळू त्याच्यामध्ये एकजीव होईल. अच्छा, आणि मग सॉफ्ट अजून होत जाणार. आता हे आपलं झालेलं आहे. ओके, आता छान पेटून घेतलेलं आहे. हो, ह्याचा रंगही तुम्ही बघणार की सफेद झालेला, छान फेटलंही गेलं. हो, आता ह्याच्यामध्ये आपल्या आहे बर आणि कॉफी पावडर हे एकत्र करायचं. एकत्र करायचं, ठीक आहे. आणि कोको पावडर, मैदा आणि कॉर्नफ्लोअर, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे सगळे एकत्र, ड्राय इन्ग्रेडियंट सगळे एकत्र करायचे. एकत्र करायचे आहे ड्राय इन्ग्रेडियंट प्रथम एकत्र करू ह्याच्यामध्ये. ओके,
सो आता आपण ही कोको पावडर घेतली आहे. हो, कोको पावडर ही मार्केटमध्ये सहज उपलब्ध असते ना. कोको पावडर मिळते मार्केटमध्ये. अच्छा, आणि हा आपण मैदा घेतलाय. मैदा तर कोको पावडर एक वाटी आणि मैदा एक वाटी. हो, आणि हे आपण कॉर्नफ्लोअर युज करतोय. अच्छा, कॉर्नफ्लोअर हे आपण कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. सो हे ड्राय आहे. त्याच्यानंतर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिक्स करू याला. आणि त्याच्यानंतर दुसरा मिक्सर आपला अंडा, दूध आणि मध. अच्छा, जी लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी म्हणजे ते अंड नाही वापरू शकत, मग त्यांच्यासाठी काही वेगळं आपण ह्याच्यामध्ये त्यांच्यासाठी आपण मिल्कमेड ऍड करू शकतो. अच्छा, मिल्कमेड आणि जी आपण साखर वापरलेली आहे त्याचं थोडस प्रमाण कमी करायला लागेल, कारण मिल्कमेड हे थोडं गोड असतं त्याच्यामुळे. सो आपण मिल्कमेडचा वापर करू शकतो जे व्हेजिटेरियन आहे, आणि तेही सहज उपलब्ध असतं मार्केट. हो, कुठलेही तुम्हाला मॉलमध्ये आजकाल सहज सगळं मिळतं. सो आता आपण दुसरा बाउल घेतला आहे. सध्या तुमचं काय चाललं आहे? सध्या मी एका कॉलेजवरती शिकवते. अच्छा, तिथे मी हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज आहे आणि तिथे मी प्रोफेसर आहे. अच्छा, प्रोफेसर आहात. मग खूप स्टुडंटना शिकवत असाल. तुमचे खूप स्टुडंट असतात? 200 स्टुडंट आहेत. वा, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, 200 स्टुडंट आहेत त्यांचे. आणि तुम्ही त्यांना वेगवेगळ्या रेसिपी शिकवू शकता. आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आपल्याला ही रेसिपी ह्यांच्याकडून शिकता येते. सो आता आपण किती अंडी घेतोय? आता आपण 5 अंडी घेतोय. अच्छा, सो एका बाजूला आपण हे ड्राय एक मिक्सर करून घेतलेलं आहे आणि अंडीही रेडी आहेत. आता आपण त्याच्यामध्ये एक वाटी दूध टाकणार आहोत. सो एक वाटी आपण दूध टाकतो आहे आणि आपण मधाचा वापर करतो. साधारण किती चमचे आपण मध घेतोय? साधारण हे 2 टेबलस्पून, म्हणजे 2 आपले नॉर्मल स्पून आहे तेवढे. आणि त्याच्यामध्ये कॉफी पावडर. अच्छा, ही कॉफी पावडर आपण लिक्विड मध्ये घेतली? लिक्विड घेतले ह्याच्यासाठी, कारण पावडर घेतले असते तर त्याच्यामध्ये पावडर आपण ड्राय इन्ग्रेडियंट मध्ये नाही टाकू शकत, कारण ते लम्स येतात त्याच्यामध्ये. म्हणून त्याला लिक्विड फॉर्म करून, कारण लम्स नको यायला, म्हणजे ते गठ्ठे तयार होतात, छोटे गठ्ठे तयार होतात, म्हणून आपण त्याच्यात थोडं पाण्याचा वापर केला. हो, थोडं पाणी ऍड करून आपण कॉफी पावडर ह्याच्यात टाक, म्हणजे एक वेगळाच असा स्वाद येण्यासाठी, है ना? हो. सो आता आपण ते पूर्ण आपण ढवळून केलेलं आहे त्याला चांगलं. आणि आपण आता सो प्रथम हे करताना 2 वेगवेगळ्या बाउल मध्ये घ्यायचं आणि आपण हे सेपरेट करून घेतोय, मग त्याला हळूहळू एकत्र करायचं. हो, आता मी परत मशीन चालू करते आणि हे थोडं टाकते. अच्छा, त्याच्यानंतर मिक्स झाल्यानंतर ते थोडं टाकायचं आहे. तर साधारण हे आता आपण ड्राय टाकतो आहे, साधारण 1 चमचा किंवा 2 चमचे, 2 चमचे आपण ह्याच्यात टाकत आहोत. आता पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये लिक्विड टाकायचं आहे. परत थोडस लिक्विड टाकायचं आहे. सो आपण लिक्विडचं थोडस प्रमाण आपण टाकतोय. बस आता हे किती 2 चमचे पर पण पुन्हा आपण 2 चमचे ह्याच्यात टाकतोय. थोडस मिक्स करून घेऊ. बर, आपण ह्याच्यासाठी करतो की चांगलं हे पूर्ण व्हिप्ड व्हायला पाहिजे, चांगलं म्हणजे त्याच्यात लम्स किंवा गुठल्या जे आपण राहायला नाही पाहिजे, त्याच्यासाठी हे
एकदाच टाकले तर त्याच्यामध्ये गुठले राहू शकतात आणि मग तो छान फुलणार नाही केक. आपल्या घरात लहान मुलांना केक फार आवडतो. आपण थोड्या प्रमाणात टाकून घेतलंय, थोड्या थोड्या प्रमाणातच टाकायचं. आपण हे पूर्ण टाकतो आहे. सो दोन्ही गोष्टी एकजीव झालेल्या आहेत. एक मिनिट याला परत परफेक्ट आहे का? आता आपलं मिक्सर झालेला तुम्ही बघू शकता की किती म्हणजे बारीक आणि छान पेटलं गेलं आहे. तर आता आपलं मिक्सर तयार आहे. आता पुढे आता आपण जे बेकिंग ट्रे घेतलेलं आहे त्याला पहिलं पूर्ण बाजूने बटर लावून घ्यायचं ताकी जो केक होणार आहे तो त्याला चिकटू नये म्हणून. अच्छा, भरायचं. अच्छा, म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडं जास्त भरायचं. ऍक्च्युली हे टाकण्याच्या अगोदर ओव्हन आपण प्री हीट करून घ्यायचं असतो 10 मिनिटं. अच्छा, प्री हीट केल्यामुळे कसं पूर्ण हीट जी पाहिजे आपल्याला ती त्याच्यामध्ये आलेली असते. तर ओव्हन मी पहिलं प्री हीट करून ठेवलेलं आहे. अच्छा, आता ह्याला आपण 150 वरती एक 25 to 30 मिनिट्स. आता आपण ह्याला 150 डिग्री वरती ठेवून दिलेलं आहे. 30 मिनिटं आपण ह्याला बेक करायचं आहे. ठीक आहे, तर 30 मिनिटं आपल्याला वाट बघावी लागणार आहे. पण आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे पण वळायचं आहे. हो, पण त्याआधी छोटासा ब्रेक. तर आपला केक तयार होतोच आहे. तर आताच्या मुलामुलींना ना हॉटेल मॅनेजमेंटची पण आवड निर्माण झाली आहे. तर ह्या फील्ड बद्दल तुम्ही काय सांगाल? या फील्ड बद्दल सांगायचं झालं तर आता खूप स्कोप झालेला आहे सगळ्यांसाठी. पहिले मुलींना जास्त करून पाठवत नव्हते ह्या फील्डमध्ये, पण आता खूप ठिकाणी म्हणजे वास झालेला आहे. खूप ठिकाणी आपण बघतो की मुली सगळ्या इथे जाऊ शकतात आणि आताही ह्या फील्डमध्ये खूप साऱ्या मुली यायला लागलेल्या आहेत. आणि जसं की पहिले सगळ्यांच्या माइंडमध्ये होतं की हॉटेल मॅनेजमेंट केलं की फक्त हॉटेलमध्ये काम करू शकतो, पण तसं नाही आहे. आता खूप ठिकाणी तुम्ही लागू शकता. जसं की रेल्वेजमध्ये खूप सारे कॅन्टीन्स असतात, तिथे लागू शकतात. हॉटेलमध्ये हॉस्पिटल आहेत वेगवेगळे, जसे मोठमोठे हॉस्पिटल आहेत तिथे कॅन्टीन आहे, तिथे लागू शकतात ते. खूप स्कोप आहे. खूप जसे पहिले कसं फक्त मुलं जायचे क्रूज वरती, पण आता तसं नाही राहिले. आता मुलीही तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला तिथे दिसू शकतात. हो, सो अशा प्रकारे खूप स्कोप आहे या फील्डमध्ये पण. हो, आणि तुम्ही बघू शकता की तुम्हीच स्टुडंटना शिकवता. तर खूप मस्त वाटलं हे ऐकून की खरंच या फील्डमध्ये खूप स्कोप आला. ज्यांना आवड आहे त्यांनी नक्की या स्कोपमध्ये पुढे जायचा प्रयत्न करा. तर मग आता आपला केक कुठपर्यंत आला? ऑलमोस्ट मला असं वाटतं केक झाला असेल. आय थिंक है ना. हो, आपण बघूया केक.
तर बऱ्यापैकी झाला आहे. हो, आपला केक रेडी आहे. गरम आहे. हो, तर तुम्ही बघू शकता केक रेडी झालेला आहे आणि छान असा फुलून आला आहे. तर मग आता आपण आता जरा ह्याला थंड ठेवूया आणि त्याच्यानंतर ह्याला आपण कापूया आणि गार्निश करूया त्याच्यासाठी. आता आपण त्याला काढून घेऊया प्लेट्स मध्ये. तर आता आपण काढून घेतलाय आपण केक. अच्छा, हे थोडस गरम आहे अजूनही, तरी पण बऱ्यापैकी. आपण आता गार्निश करूया केक कापून. हलकासा असा त्याला स्पंज सारखा असा तो बाउन्स होत आहे. तर आता आपण प्लेट मध्ये काढून घेत. सो आता आपण वापरायचं आहे गनाश. बर, गनाश साठी तुम्हाला चॉकलेट आणि मिल्क याचा वापर केला जातो. चॉकलेट आणि दुधाचा वापर केलाय, तुम्ही क्रीमचाही वापर करू शकता. त्याच्यावरती आपण हे तुम्ही एक तर कोल्ड पण सर्व करू शकता. अच्छा, पूर्णपणे करू शकता. हो, आणि गरमही करू शकता. बर, दोन्ही करू शकता. हो, ह्याला थोडासा मायक्रो मारायचा आणि वरतून आईस्क्रीम टाकायचं त्याच्या. जर तुम्ही गरम सर्व करत असलात तर, म्हणजे गरम सर्व करत असेल, ज्यांना आईस्क्रीम आवडतं ते आईस्क्रीमही तिथे ठेवू शकता. आपण हे आता वरून फक्त पोर कर. फर्स्ट टाइम करते, बट मी तर घरी जाऊन केक बनवणारच आहे. तुम्ही हे ट्राय करा आणि लहान मुलांना अशा गोष्टी फार आवडतात. हो, आणि चॉकलेट तर सगळ्यांनाच, लहान मोठे सगळ्यांनाच आवडतात. तर अशा प्रकारे आपला मड केक तयार आहे. मड केक करण्यासाठी लागणारं साहित्य: कोको पावडर, मैदा, कॉर्नफ्लोअर, गनाश, पिठी साखर, बटर, दूध, मध, अंडी, कॉफी पावडर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. प्रथम बटरमध्ये थोडी थोडी पिठी साखर घालून मिश्रण एकजीव करून घेणे. त्यानंतर एका भांड्यात कोको पावडर, मैदा, कॉर्नफ्लोअर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्र करून घेणे. दुसऱ्या एका भांड्यात 5 अंडी फोडून घ्यावीत. त्यामध्ये 1 वाटी दूध, 2 चमचे मध, 1 चमचा कॉफी पावडर, थोड्या पाण्यात मिसळलेली, याचं मिश्रण तयार करून घ्यावं. त्यानंतर बटर आणि पिठी साखरेच्या मिश्रणात तयार केलेली दोन्ही मिश्रण थोडं थोडं घालून बीटर मशीनच्या सहाय्यानं छान एकजीव करून घ्यावं. त्यानंतर बेकिंग ट्रेला आतल्या बाजूने व्यवस्थित बटर लावून घ्यावं आणि तयार केलेलं मिश्रण त्या ट्रेमध्ये अर्धा ट्रे भरेल एवढंच टाकावं. ट्रे अव्हनमध्ये ठेवण्याच्या आधी 10 मिनिटं अव्हन प्री हीट करून घ्यावा. त्यानंतर 150 डिग्री सेल्सिअसला 25 ते 30 मिनिटं ट्रे अव्हनमध्ये ठेवावा. तयार आहे तुमचा मड केक. सजावटीसाठी केकवर गनाश आणि शुगर बॉल सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. उत्सुकता वाढते ना की दुसरी रेसिपी कशी असेल. कुठेही जाऊ नका, आम्ही 2 मिनिटात येतो ह्या छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. उत्सुकता वाढते ना, आता कोणती रेसिपी? चला तर मग शेफ यांनाच विचारूया की आता आम्हाला कोणता नवीन पदार्थ तुम्ही दाखवणार आहे. आता मी तुम्हाला प्रॉन कॉकटेल दाखवणार आहे. प्रॉन्स कॉकटेल हे जरा नवीनच आहे, तर नक्की काय आहे? नक्की नॉर्मली हे सलाड आहे. अच्छा, पण त्याला इनोव्हेशन करून आम्ही त्याला कॉकटेल मध्ये हे केलेलं. अरे वा, चला तर मग आपण सुरुवात करूया. तर पहिलं साहित्य लिहून घेऊया. साहित्य काय आहे? लेट्यूस आहे, पिवळे
लाल हिरवी शिमला मिरची, काळी मिरी पावडर आहे, टबॅस्को सॉस आहे, मेयोनीज आहे, उकळलेले प्रॉन्स आहेत, टोमॅटो सॉस, हर्ब्स आहेत, गाजर, मीठ. चला मग आपण कृतीकडे वळूया. हे लेटिव्स नॉर्मली हातानेच तोडून हे करायचे, ह्याला जर नाईफ लावले तर थोडेसे हे कडू होत, हाताने फक्त याचे छोटे तुकडे तुकडे करायचे. तर आता आपण ह्याचे छोटे छोटे तुकडे केले एकदम बारीक. आणि जेव्हा तुम्ही लेटिव्स यूज करणार तेव्हा एक तर ते क्रिस्पी राहण्यासाठी चिल्ड वॉटर मध्ये ठेवायचे, त्याच्यामुळे ते अजून क्रिस्पी होतात. हो ओके, दोन तुकडे. आता त्याच्यामध्ये हिरव्या पिवळ्या आणि लाल शिमला मिरची आहे त्या ऍड करायच्या आहेत. ह्या ज्या शिमला मिरची आहेत या जशा आपल्या नॉर्मल शिमला मिरची आहेत जरा कडू लागतात तशा लागत नाही, या थोडे बेसिकली गोडच असतात. आणि आता हे आता आपण गाजर टाकतो त्याच्यामध्ये. तर आपण ते पण उभच कापून आपण ठीक, ज्याची रेसिपी आहे प्रॉन्स ते आपण प्रॉन्स त्याच्यामध्ये टाकत आहोत. प्रॉन्सला बॉईल केलेला आहे, बॉईल करताना त्याच्यामध्ये उकडून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकले. तर मग आता आपण सॉस बनवायचा आहे, कॉकटेल सॉस. आता आपण घेतलेलं आहे टोमॅटो केचप आणि टोबॅस्को सॉस. टोबॅस्को सॉस ह्याच्यासाठी की थोडासा हा तिखट असतो, पंजंट असतो. आता हा टोमॅटो केचप आहे, ह्याला तुम्ही 1.5 चमचा घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे 1.5 चमचा आपण मेयोनीज मध्ये तो सॉस आपण टाकत आहोत. आणि हा अर्धाच घ्यायचा, अर्धा, कारण हा थोडा तिखट असतो. अच्छा, आणि जास्त तिखट नाही यूज करायचं आहे. आणि प्रॉन्स नॉर्मली सगळ्यांना आवडतात ही, तर मला असं वाटलं की प्रॉन्स का नाही त्याच्यामध्ये टाकायचे, म्हणून मग प्रॉन्स टाकून ती रेसिपी तयार होईल. म्हणजे जेणेकरून जे डाएटवाले आहेत ते यूज करू शकतात ही रेसिपी, जेणेकरून डाएटवाले लोकांसाठी खरंच खूप छान आहे. आणि प्रॉन्स पण आपण उकडून घेतलेले आहे. आता आपण थोडं चवीपुरतं मीठ टाकूया ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काळी मिरी आणि हे थोडेसे हर्ब्स. हर्ब्स ह्याच्यासाठी की फ्लेवर चांगला येतो, त्याच्याने अरोमा चांगला येतो. आता आपण जे कॉकटेल सॉस बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून त्यांना टॉस करायचं फक्त. म्हणजे आपण एकत्रित करून घेणार आहे ते सगळं. आपण त्याला हा आपला सॉस आहे, कॉकटेल सॉस. आता ह्याला आपण फक्त मिक्स करणार आहोत, म्हणजे ते एकत्र यायला, एकत्रित येण्यासाठी. हे मिक्स झालेलं आहे. बर, हे झालं. आता आपण त्याला प्रेझेंट करू, प्रेझेंट करूया. आता ग्लास घेऊया, मी आणते. तर ह्या मध्ये आपण सर्व करणार आहोत, या ग्लास मध्ये जे लेटिव्स आपण ठेवलेले गार्निशसाठी ठेवले ते लावून घ्यायचे. म्हणजे घरी पाहुणे आलेच की आपण करू शकतो काहीतरी नवीन आणि इनोव्हेटिव्ह. आपण 2 मिनिटात ही रेसिपी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. नॉर्मली मी हा एक ग्लास याच्यासाठी यूज केलाय, जेणेकरून कॉकटेलचा आपल्याला फील यावा. आणि हे गार्निशसाठी प्रॉन्स आपण घेऊ. वाव, तो तुम्ही बघू शकता प्रॉन्स कॉकटेल तयार झालेले आहे. तर खरंच खूपच सुंदर आणि पटकन अशी बनणारी रेसिपी आहे, खरंच खूपच छान.
खूप छान पदार्थ शिकता आले आणि आम्हाला अजून शिकण्याची इच्छा आहे. मला तुम्हाला माहिती आहे, तुम्हालाही उत्सुकता आहे, तुम्हीही रेसिपी घरी करून बघा. प्रॉन्स कॉकटेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लेटीप, पिवळी, लाल, हिरवी शिमला मिरची, काळी मिरी पावडर, टोबॅस्को सॉस, मेयोनीज, उकडलेले प्रॉन्स, टोमॅटो सॉस, हर्ब्स, गाजर आणि चवीपुरतं मीठ. प्रॉन्स कॉकटेल बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात लेटीवची पानं घेणे, त्यानंतर त्यात पिवळ्या, लाल, हिरव्या शिमला मिरची टाकणे, त्यानंतर त्यात उभे चिरलेले गाजराचे तुकडे टाकणे, नंतर बॉईल केलेले प्रॉन्स टाकणे. कॉकटेल सॉस बनवण्यासाठी प्रथम एका बाउलमध्ये मेयोनीज घेणे, नंतर त्यात 1.5 चमचा टोमॅटो कॅचअप टाकणे, नंतर त्यात 1/2 चमचा टोबॅस्को सॉस घेणे, नंतर सर्व मिश्रण नीट एकजीव करून घेणे, बनवलेल्या मिश्रणात चवीपुरतं मीठ घेणे, नंतर काळी मिरी पूड टाकणे, त्यानंतर त्यामध्ये हर्ब्स टाकणे, नंतर मिश्रणामध्ये बनवलेला कॉकटेल सॉस टाकणे. कॉकटेल सॉस टाकल्यानंतर त्याला नीट मिक्स करून घेणे. प्रॉन्स कॉकटेल सर्व करण्यासाठी एका ग्लासमध्ये लेटीवची पानं लावून घेणे, नंतर त्यामध्ये तयार केलेले मिश्रण टाकणे आणि सगळ्यात शेवटी गार्निश करण्यासाठी वरती प्रॉन्स लावणे. पण जाता जाता अजून एक गोष्ट सांगायची आहे की शेफ कीर्ती पाटील यांचे 2 स्टुडंट आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. हा अन्स्टन आहे. हाय अन्स्टन. आणि हा कुलदीप आहे. कुलदीप, हे दोघेही फर्स्ट इयरचे स्टुडंट आहेत माझे. अरे वा, तर तुम्हा दोघांना तर खूप काही गोष्टी शिकता येतच असतील आणि तुम्ही बघू शकता इतक्या छान छान रेसिपी आम्हालाही शिकायला मिळाल्या आहे. तर मग आता आम्ही या रेसिपी खाऊन बघणारच आहे, पण पुढच्या भागात याच वेळी या क्षणी परत भेटू. तोपर्यंत बाय. आजच्या भागात मड केक बनवण्यासाठी अंड्याच्या मिश्रणात कोणते 3 पदार्थ वापरले आहेत त्यांची नावं सांगा. प्रश्न अगदी सोपा आहे, तेव्हा आपली उत्तरं आमच्यापर्यंत लवकरात लवकर पाठवा किंवा cookeryshowfordd@gmail.com यावर तुम्ही तुमची उत्तरं मेल सुद्धा करू शकता. तेव्हा तुमचं उत्तर बरोबर आहे का हे पाहण्यासाठी पुढच्या शुक्रवारचा भाग अवश्य बघा.